आता मी चॅलेंज करत आहे 5 तासांचा, 5 तासांचा. तर मी गाईज 5 तासांसाठी या रूममध्ये जाणार आहे. मी अजून गेलो नाही, म्हणजे शिर म्हणजे या रूममध्ये थांबणार आहे. मी इथे झोपणार, इथेच 5 तासांसाठी थांबणार आहे. मी इथे सगळं बाथरूम संडास बाथरूम पण आहे म्हणून मी इथेच थांबणार आहे. आणि तर हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे चॅलेंज, 5 तासांचा चॅलेंज आहे. तर तुम्ही हा बघा. आता मी थोड्या वेळेला जातो, म्हणजे 1 वाजता जातो आणि मग 6 वाजता मी बाहेर येईल. तर गाईज 1 वाजायची वेळ वाट बघतो. बाय. मी चाललेलो आहे आणि 5 तासांसाठी थांबायचं आहे. आणि हा गेलो, आलेला आहे गाईज. तर इथे तुम्ही बघू शकता ते लाईट लावलेली आहे. मी तो माझा मोबाईल आणून ठेवलेला आहे. मी दीदीच्या मोबाईलवर शूटिंग करत आहे. तर गाईज इथे मी आता राहणार आहे. तर गाईज आता मी सेटल करतो कॅमेरा. गाईज बसायला आहे. गाईज आता कसं वाईट, 5 तासांसाठी. तर गाईज आता मी तुम्हाला टाईम दाखवतो किती झालेला आहे. तुम्हाला विश्वास बसले का? बघू शकता उलटा दिसते. गाईज 1:04 झालेले आहेत. तर आता गाईज मी टाइमपास मध्ये मोबाईल बघत होतो पण नको बोलतोय. अरे कहना क्या चाहते हो? बसतो, दरवाजा लावतो जरा. आता कोणच काय, बाय पुढे बाय. आता आहे काच. खूप पहिले पहिले जरा मला नीट वाटेल, पण नंतर जरा कंटाळा येईल. आणि मग काय माहिती कारण माझ्याशिवाय कोण घरात कामं होत नाही आहे. सगळी मला बोलवतात. आज कसं होईल मला ते बघायचं आहे. आणि मी आज फुल आता आराम करणार आहे. आणि मी आता बाहेर जाणार नाही तर सगळ्यांना आतमध्ये. तर मी एक रूल ठेवलेला आहे, बाहेर म्हणजे आतमध्ये येऊ शकतात मला हे करायला बघायला. तर मला दिदी आहे ती येईल आणि मला जेवण बिवण देईल, मला काय पाहिजे ते देईल. तरी पण मी थोडी सोय केलेली, मला काय पाहिजे ते बाकीचं बघू. आता मी टाईम लॅप्समध्ये लावते आता तुम्हाला. मला तर गाईज आता लाईट इथे जरा बसतोय. तर इथे लाईट लागेल, इथे अंधार आहे. तर मी त्या लाईट सेट करतो. मी बघा तुमच्या समोरच करतोय गाईज. आता लाईट लावून झालेले तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दिसत असत बघा. तर काही जे सगळं करण्याच्या आधी, बघण्याच्या आधी मी लाईक करा,
शेयर करा, चैनल ला सब्सक्राइब करा, घंटी वाजवायला वाजवलं और कमेंटचं जरा ते प्रॉब्लेम झालेलं आहे म्हणून तुम्ही ते कमेंटचं तर काय ते कमेंट करू शकत नाही तर म्हणून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम माझ्या अकाउंटची लिंक देतो, तिथे तुम्ही मला काय बोलायचं असेल ते सांगू शकता, काय अजून चॅलेंज द्यायचं असेल तर ते सांगू शकता। हा चॅलेंज पण एका पोराने दिलेले आहे, तो बोललेला की 24 तासाचं आहे, तर माझे मम्मी मम्मी पप्पा बोलले की 24 तासा नको, 5 तासांचं चालेल, नंतर पुढच्या वेळेस मी 12 तासांचा करेल, जमलं तर बघूयात। तर आता काय आता तुम्हाला दाखवतो मी, आता काही करतो, मोबाईल बघतो, काय करतो बघत आहोत। तर भी त्याच्यात काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता। 25 तर आमच्या इथे जत्रा वाटली, त्याच्यात तुम्ही बॉम्ब काढले, इट्स ऑन, तुम्ही दाखवतो ते कसं वाजवेल तुम्ही बघा। पंप सुद्धा घेतलेले तुम्ही बघा, काही जाता दीदी येत आहे कॅमेरा पकडायला, कारण माझ्याकडे नाही होणार आहे दोन तीन गोष्टी। तर दीदी दीदी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। मजा आया। तर गाईज तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली? मस्त ना, मस्त। तर मी इथेच ठेवलेली आहे, तिला असं काही पण लागलं ते दाखवत आहे 2 वाजता जेवण, अजून अर्धा तास बाकी आहे, कार्यक्रम बघतात, आवाज येतोय, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत तुम्ही सांगा असते पनोती कोणाची लागली काय माहिती, पनोती लागली तर गाईज स्टोरेज फुल झालेला, तर मी आता थोडे सगळे व्हिडिओ घालवले
दीदी खूप चिडलेली होती. मी घालवले तिला बुलुरात घालवले. अरे आता बघूयात किती होतं आहे आधी रात्र बघू. तर गाईज त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ती घंटीला असं वाजवा की डायरेक्ट समजा. चला ते घालवण्यामध्येच टाईम गेलं. तर गाईज मी तुम्हाला दाखवू नाही शकलो ते. तर आत्ता तर गाईज आता मी तुम्हाला दाखवतो किती वाजले मोबाईल ते. वाजलेले तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट वगैरे काहीच नाही आहे. 42-43 झालेलं. काटासुद्धा फिरतो आहे आणि मोबाईलमधलं दाखवते मी तुम्हाला सांगितलं. लाईट आहे बघा. हाय गाईज सिस्टर ती आता आले आणि तुम्हाला माहिती असेल काही ते झालं. थोड्या वेळात जेवेल आणि त्याच्यानंतर मग किती 4 तासासाठी काय काय मला वाटलं तिचा मोबाईल बघते मी. कंटाळा आला आहे काही बाहेर सुद्धा जाऊ नाही शकत. बघा मी असतो तेव्हा कोणी लावत नाही कारण मी त्याने आज लावत तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक भाई तारक भाई याच्या बाहेर जाऊ शकत नाही. इथे तर बघू शकतो कैसा लागा मेरा आयडिया. खरंच मी काही काहीच खोटं नाही बोलत. मी बाहेर जायचं नाही आहे. दीदी बारकी कुडची आजात मिली बाहेरची. मला इथे जरा ते इथे बसतो आणि जरा कार्यक्रम बघतो. खूप कंटाळा आले जरा. तोपर्यंत जरा बंद करू का. मी 56 वाजेपर्यंत खरंच जात नाही बाहेर. तुम्ही बघा. चला बाय. इथेच बसलेलो होतो मी बघू शकता. मी या इथे बाहेर गेलो नाही आहे. इथून बघू शकतो मी. बघू शकता मी रूममध्येच आहे अजून. ते बसलेलो आहे घरातच. तर एक बेता बघत यार होतच ना. बघ थोडा बघू शकतो का मी. दोन मिनटं जरा बंद करतो. बाय गाईज. मी खरं सांगतो मी गेलो नाही बाहेर. मी इथे बसत होतो ते बघा. इथे बसत होतं आणि ते आता मी आलेलो आहे. दीदी इथेच झोपलेले आणि मला खुर्चीवर बसवलेले. आता किती वाजले ए भोगले. अरे इकडं दे मोबाईल घेऊन बसते. त्यांना विश्वास बसायला पाहिजे ना. किती वाजले आपण पुढं करून पण दाखवू शकतो त्यांना. तर काही बाराला 3 मिनटं कमी आहेत. 3 किंवा 4 काय आहेत तुम्ही बघू शकता. आजची डेटच आहे 22 नोव्हेंबर.